नमस्कार, सुनीता क्रिएशन्सवर आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत एक पारंपरिक रेसिपी, जिला आपल्या खानदेशामध्ये फुनके म्हणून ओळखलं जातं, आणि ते फुनके चिवईची भाजी घालून आपण करणार आहोत. तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया. त्यासाठी लागतं आहे चिरलेला कांदा, धुऊन चिरलेली कोथिंबीर, लसूण, लसूण थोडा जास्त घ्यायचा, धणे, जिरे, हिरव्या मिरच्या, चार हिरव्या मिरच्या आहेत. ही चिवायची भाजी आहे, ही निवडून धुवून घेतलेली आहे. निवडायला जरा वेळ लागतो, पण ठीक आहे, खायचं असेल तर मग आपल्याला मेहनत करायला पाहिजे. कारण एक एक बारीक बारीक पानं असतात त्याची. आणि हे तुरची डाळ भिजवून घेतली आहे 3-4 तास, आणि आता आपण ती डाळ वाटून घेणार आहोत. वाटल्यानंतर मग पुढची रेसिपी आपण बघूया कसं करतात ते. तर आता डाळ वाटून घेऊया. तर आपण ही अशी डाळ वाटून घेतली आहे, आणि वाटण करताना, डाळीचं वाटण करताना यात पाणी अजिबात घालायचं नसतं. जितकं डाळीमध्ये पाणी असतं, म्हणजे सगळं पाणी निथळून घेऊन मग डाळ वाटायची आहे, पाण्यासकट वाटायची नाही. आणि नंतर त्यामध्ये लसूण, मिरची, धणे आणि जिरे हे पण त्यात डाळसोबत वाटून घेतलं आहे, त्यामुळे थोडा हिरवा रंग त्या डाळीला आला आहे. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ टाकणार आहोत. त्यानंतर ही भाजी आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. चिवायची जी भाजी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण. आणि त्याचप्रकारे हा चिरलेला कांदा जो आहे तो, आणि ही कोथिंबीर, हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत. तर मला वाटतं हे चमच्यापेक्षा हाताने चांगलं मिक्स होईल. तर अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायची आहे भाजी. भाजी कांदा सर्व मिक्स करून घ्यायचं. वाटताना जर वाटणातच मीठ घातलं तर ते अजून चांगल्या प्रकारे मिक्स होतं, आणि भाजीला अजून वेगळी छान चव येते या फुनक्यांना. तर आता आपण याचे छोटे छोटे असे मुटकुळ्यांसारखे करणार आहोत, आणि ते मी इडलीच्या कुकरमध्ये इडलीच्या स्टँडवर ठेवणार आहे. आपण पातेल्यात पण ठेवू शकतो, पातेल्यात पाणी घेऊन त्यात वरती चाळणी ठेवायची आणि चाळणी ते ठेवायचे, असे छोटे छोटे करायचे छान. चवीला अतिशय छान लागतात हे, आणि आवडीने खातात लहान मोठी माणसं सगळी. अशा प्रकारे हे मुटक्यांसारखे थोडे करून घ्यायचे, आणि स्टँडवर, इडलीच्या स्टँडवर खाली पाणी घालून इडली जशी वाफवतो आपण तसे हे वाफवून घ्यायचे. तर आता हे साधारण 20 मिनिटं वाफवायला लागतील. आपण बघून घेऊया, चेक करून घेऊया शिजलेत का. हाताने चेक करावं लागतं ते झालेत. ते थोडं गॅस बंद करून 2 मिनिट तसंच ठेवायचं त्याला.
वाफ निघू द्यायची, अशा प्रकारे काढून घ्यायचं. तर आपण आता हे खायचं कसं थोडं दाखवते तुम्हाला. हे दोन पीस घेतले, यावर थोडे पीस करून घ्यायचे, कट करून घ्यायचे, आणि त्यावर असं थोडं तेल घालायचं वरतून, कच्चं तेल. त्यासोबत लिंबूचं लोणचं आणि ही ताकाची कढी, असं आपण हे खाऊ शकतो. तर ही पारंपरिक रेसिपी आहे, तुम्ही बनवा, खाऊन बघा आणि कशी लागली ती, चव कशी होती त्याची, आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.